मुंबई से सटे डोंबिवली में एक कार चालक द्वारा ट्रैफिक पुलिसकर्मी को कार पर घसीटते हुए जख्मी करने की घटना सामने आई है। पूरी घटना सीसीटीवी में कैद है। घटना डोंबिवली के एस पाटिल चौकी है, जहां पर ट्रैफिक पुलिस कर्मचारी बाला साहब हो रहे ड्यूटी पर थे। एक लाल रंग की कार जिसके अंदर जोर जोर से म्यूजिक चल रहा था, इस कार चालक को पुलिस कर्मी होरे ने रुकने के लिए कहा, लेकिन कार चालक रुका नहीं। होरे को कार के बोनट पर घसीटते हुए कुछ देर ले गया। हादसे में एक रिक्शा चालक भी जख्मी हुआ है। मामला दर्ज कर पुलिस इस कार चालक की तलाश कर रही है। आज संध्याकाळी 6:15 च्या सुमारास पोलीस हवालदार बाळासाहेब होरे डोंबिवली वाहतूक शाखा हे एस के पाटील चौक बिर्याणी कॉर्नर या ठिकाणी वाहतूक नियमन करत असताना एक कार चालक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी आहे, स्विफ्ट गाडी आहे, तो भरधाव वेगा तो जोरदार साऊंड टेप किंवा गाणी वाजवत येत होता। त्याला आमच्या वाहतूक अंमलदारांनी तिथे हजर असलेल्या यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो न थांबता त्यांना समोर घेऊन त्यांना गाडीवरती त्यांच्या समोर बोनेटवर घेऊन थोडं फरफटत काही अंतरावर स्पीडमध्ये जोरात वेगात घेऊन गेला आणि तिथं काही अंतरावर त्यांना ते त्या स्पीडच्या ह्याच्यामध्ये ते खाली पडले, त्यामुळे त्यांच्या पायाला हाताला आणि डोक्याला पण जखम झालेली आहे। तर त्या गाडीचा नंबर शोधून आम्ही त्या वाहन चालकाचा शोध घेत आहोत आणि त्या नमूद वाहन चालकाच्या विरोधात आम्ही आता रामनगर पोलीसचे नेते गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।